नमस्कार, मराठी शाळेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की Q3 चे रिझल्ट सर्व कंपन्यांकडून आता जाहीर केले जात आहेत. त्यातील एक प्रमुख कंपनी असलेली किंवा NBFC मध्ये एक प्रमुख कंपनी असलेली बजाज फायनान्सचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. त्याबद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये त्या रिझल्टची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा टोटल इन्कम. आपण पाहू शकता कंपनी टोटल इन्कम आता 7,525 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे. मागील क्वार्टरमध्ये हे आकडे होते 6,808 कोटी रुपये आणि इयर ऑन इयरमध्ये मागच्या वर्षीच्या ज्याच क्वार्टरमध्ये पाहिले ते कंपनीचा टोटल इन्कम होता 5,847 कोटी रुपये. म्हणजेच कंपनीच्या टोटल इन्कममध्ये खूपच मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील क्वार्टरशी तुलना केली तर 6,808 कोटी रुपयांवरून आता हा आकडा पोहोचला आहे 7,525 कोटी रुपयांपर्यंत. आता हे NBFC असल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंटरेस्टमधली इन्कम किती आहे, म्हणजेच कंपनीला व्याजातून किती रक्कम मिळाली आहे. तर आपण पाहू शकतो की मागच्या क्वार्टरमध्ये हा आकडा होता 5,841 कोटी रुपये, तो आता पोहोचला आहे 6,335 कोटी रुपये. म्हणजेच इंटरेस्ट इन्कममध्ये देखील कंपनीकडून फार मोठी वाढ दाखवण्यात आलेली आहे. मागील क्वार्टरमध्ये याच वर्षी हा आकडा होता 4,973 कोटी रुपये. म्हणजेच एका वर्षामध्ये हा आकडा साधारण 5,000 कोटी रुपयांपासून 6,335 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे, जी खूपच मोठी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचे टोटल खर्च, म्हणजे टोटल एक्सपेन्सेस, एकूण खर्च. एकूण खर्चामध्ये कंपनीकडून चांगलीच घट दिसते आपल्याला. मागील क्वार्टरमध्ये हा आकडा होता 5,041 कोटी रुपये, तिथून आकडा हा कमी होऊन आता झालेला आहे 4,915 कोटी रुपये. एकूण खर्च कंपनीचे कमी झाल्यामुळे कंपनीच्या टोटल प्रॉफिटमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एकूण नेट प्रॉफिट, किंवा ज्याला आपण म्हणतो पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, जो सर्वात महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये देखील आपल्याला खूप चांगली वाढ पाहायला मिळत आहे. मागील क्वार्टरमध्ये हा आकडा होता 1,305 कोटी रुपये, त्यात आता खूप मोठी वाढ होऊन कंपनीचा नेट प्रॉफिट किंवा निव्वळ नफा आता झालेला आहे 1,933 कोटी रुपये. म्हणजेच खूपच चांगला परफॉर्मन्स कंपनीकडून ह्या क्वार्टरमध्ये करण्यात आलेला आहे. मागील वर्षीचा Q3 आपण जर निकाल पाहिला तर त्यावेळेस कंपनीचा नेट प्रॉफिट होता 1,048 कोटी रुपये, त्याच्यावरनं तो आता पोचला आहे 1,933 कोटी रुपये. म्हणजेच कंपनीचा नेट प्रॉफिट किंवा निव्वळ नफा देखील खूपच चांगला झालेला आहे. तर ही होती बजाज फायनान्सच्या Q3 रिझल्टची थोडक्यात माहिती. धन्यवाद.